श्रीधर बाळू अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या वारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे वो NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा भी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट भी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पूरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत भी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. गाईला प्रदक्षिणा घातली तर साऱ्या जगाला प्रदक्षिणा घातल्यासारखं असतं असं मानलं जातं. वेदांनीही गाईला जगत जननीचं स्थान दिलंय. आपण सामान्य माणसंही गायीमध्ये देवदेवतांचा निवास आहे असं मानतो. खरंच गायींचं महत्व अनन्यसाधारण आहे. गाय ही आपली पोषणकर्ती आहे. कोल्हापूरमधल्या श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या कण्हेरी मठात विविध जातींच्या देशी गायींचं संवर्धन केलं जातं. समाजात आपण पाहायला गेलो तर जल जंगल जमीन जनावरं या सर्वांचा आरोग्य चांगलं राहण्यासाठी गायींची गरज आहे. गाय ती सगळ्यांची पालन पोषण करते. एक म्हणजे ती या पर्यावरणाचे संतुलन राखण्यात तिचा पात्र खूप मोठा आहे. तिचं गोमय असेल, गोमूत्र असेल किंवा तिचं इतर पदार्थ असतील, दूध दही तूप ताक या सर्व गोष्टी. तसं पाहायला गेला तर मानवी आरोग्य सांभाळण्यात तिचं पात्र इतकं महत्त्वाचं आहे. आईचं आणि गाईचं दोन्हींचे दूध जर आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलं तर दोन्ही समान अंश दिसून येतील. आईच्या दुधात ज्या ज्या घटक आहेत त्या सर्वही या गाईच्या दुधात आहेत, म्हणून ही आई मानली गेलेली आहे. गाईच्या ओशिंड्यावर सूर्यकेतू नावाची एक नाडी आहे जी कॉस्मिक एनर्जी ॲब्झॉर्ब करते, म्हणजे शोषून घेते, आणखीन त्याचा रूपांतर सुवर्णक्षारामध्ये करते, म्हणजे सोन्याची कण तयार करते बॉडीमध्ये. आणि ते सुवर्णक्षार जमिनीतले असो मानवीय प्रकृतीतले असो टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करत असते. जे विषाणू द्रव्य आहे शरीरातली किंवा जमिनीतलं ते बाहेर काढण्याचे काम करते. गाईचं दूध हे पूर्ण आहार मानलं जातं. देशी गाईच्या दुधातील घटक आजारांना प्रतिबंध करतात, म्हणूनच लहान मुलांनी गाईचं दूधच प्यावं असा आग्रह केला जातो. A2 नावाचा जो प्रॉपर्टी आहे जगातील कुठल्याही गायींच्या अंगात ते दिसत नाही, केवळ भारतीय गोवंशामध्ये A2 नावाचा एक प्रॉपर्टी दिसतो जे जवळजवळ शेकडो आजारांना प्रतिबंधित करू शकतं. याची संशोधन इंडियन डेअरी रिसर्च सेंटरने पण केलेले आहे आणि अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी पण केलेले आहे आणि हे फक्त आपल्या देशी गायींच्या दुधामध्ये आढळते. A2 या नावाने दूध मार्केटमध्ये उतरवलं तर देशी गाईला दुसरा पर्याय असूच शकत नाही. लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत कुणालाही सहजरित्या पचणारा आणि कोणाच्याही मांसपेशीला कमीत कमी अवधीत, आपल्याला माहिती असेल की गाईचं तूप 2 ते 4 मिनिटाच्या आत रक्तपेशींना जाऊन भिडते किंवा पेशींना पोचते की ॲलोपॅथी औषधा जे जितकं लवकर लागू होतात त्यापेक्षाही लवकर कुठल्याही औषधाला घेऊन आपल्या मांसपेशींना पोचवण्याचे काम देशी गाईचे तूप करत असते. कुठल्याही जीवसाखळीतलं एक जीव कडी तुटले तर पूर्ण साखळीच डिस्टर्ब होते. तसं देशी गोवंश जर नष्ट झाला तर या देशाचा भरून न निघणारी हानी झाल्याशिवाय राहत नाही. गाईच्या दुधाबरोबरच गोमूत्र आणि शेण अतिशय उपयुक्त असतं. गोमूत्रापासून औषध तयार केलं जातं. शेणापासूनही शेणखत तयार होतं. गोबर गॅसही तयार होतो. गोमूत्रापासून जवळजवळ आपण
25 ते 45 प्रकारची औषधं बनवतो आहोत. एक लिटर गोमूत्र अर्क बनवण्यासाठी जवळजवळ 2 लिटरच्या आसपास गोमूत्र लागते आणि ती गोमूत्र आज मार्केटमध्ये 200 ते 250 गोमूत्र अर्क 250 रुपये लिटर विकली जाते. म्हणजे ही गाय जर दूध नाही दिली तरीसुद्धा देणाऱ्या गोमूत्रावरच ह्या गाय जगू शकतात. आणि गोमूत्र अर्कामध्ये वेगवेगळी औषधं जर घातली गेली वनौषधी तर त्याच्यापासून अनेक प्रकारची औषधी तयार होऊ शकतात जे शरीराला कुठलंही साईड इफेक्ट करत नाही. एकतर शरीराची स्थिती टिकून ठेवण्याकरता, दुसरं म्हणजे जर बिघडलेलं असेल आरोग्य तर ते सुधारवण्यासाठी त्याची गरज आहे. त्यामध्येही हे गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आणि त्याचबरोबर गोमय जर पाहायला गेलो म्हणजे गाईचे शेण, शेणापासून आपण अगरबत्ती बनवू शकतो. मच्छर घालवण्यासाठी कछवा जे म्हणतो धूप बनवलं तर एक मच्छर जवळ राहत नाही, जे कडुलिंब त्याबरोबर सीताफळाची पालं किंवा तुळशीची पानं हे पावडर करून गोमयामध्ये मिक्स करून त्यांची जर कांड्या बनवले आणि पेटून ठेवले तर एक डास घरात येत नाही आणि त्याचा काहीही साईड इफेक्ट आपल्यावर होत नाही. त्याबरोबर सावण बनवू शकतो आपण गोमयापासून. त्याच्यामध्ये गेरू आणि मुलतानी माती, कडुलिंबाचा रस आणि कापूर, नागरमोथा, रिटा अशा प्रकारची जर तिळाची तेल वगैरे वापरून जर साबण बनवलं तर साबण इतकं सुंदर असते की आपल्याला कधीही घामाचा वास येऊ शकणार नाही. उन्हात किती वेळ उभं जर राहिला तर ऊन लागत नाही, कारण घरासमोर आपण गाईच्या शेणाने सारवलेले त्या सड्यावर उभं राहून बघा कधी पाय भाजत नाही. याचा अर्थ गाईच्या शेणामध्ये सूर्यकिरणांना परावर्तित करण्याची सामर्थ्य आहे. याकरता जर त्याच्या साबण असेल तर माणसांच्या अंगाला ऊनसुद्धा लागू देत नाही, इतकं त्वचा रक्षण करण्याची काम ते करते. याचबरोबर आपल्या पिकाला पेस्टिसाईड्स म्हणून ह्या गोमय गोमूत्रापासून आपण काही पेस्टिसाईड्स बनवू शकतो. शेताला खत जे कंपोस्ट म्हणतो असेच उचलून टाकले, खत बनवून टाकले तर कंपोस्ट होते. आणि एक बॅरलमध्ये 25-30 किलो शेण आणि काय मिळतील तेवढी गोमूत्र आणि 1-2 किलो द्विदळ धान्याची पीठ आणि त्याच्याबरोबर 1 किलोवर गूळ हे घालून 5-6 दिवस जर ढवळत राहिलो त्यातलं मिथेन गॅस निघून जाते आणि शेणात आलेले काय बी बियाणे असतात गवताची तेवढी मरून जातात. आणि ती पाणी जर आपण शेताला पाणी पाजत असताना त्याच्याबरोबर थोडं जर सोडले तर शेताला असं ट्रॉलीवर खत घालायची गरज नाही. आपल्या शेतामध्ये मातीत बॅक्टेरिया वाढवण्याची गरज असते. खत घालतो याचा अर्थ आपण बॅक्टेरिया वाढवतो आणि बॅक्टेरिया प्रचंड प्रमाणात मल्टिप्लिकेशन होतात या जीवामृत प्रक्रियेत. म्हणून गाईचे गोमूत्र आणि गोमय आणि त्याच्याबरोबर इतर गूळ आणि ह्या पदार्थांमुळे त्याचं हे वाढू शकतं. म्हणून जमिनीला आपण 1000 रुपयाची जे रासायनिक खत घालण्यापेक्षा 200-400 रुपये जे 1000 रुपये 5-10 हजार रुपये तुम्ही ज्याला खर्च करता त्याऐवजी 200-300 रुपये जर खर्च केला तर 1000 रुपयाची काम या गायींच्या मूत्र आणि शेणापासून आपल्या शेतीला मिळते. 1 एकर शेतीसाठी 1 गाय पुरेशी आहे. शेणापासून गोबर गॅस चालवू शकतो. गोबर गॅसपासून एकतर चुलीला गॅस मिळू शकतं गॅस स्वयंपाकघरातलं, दुसरं या गोबर गॅसपासून आपण लाईट जनरेट करू शकतो. मामी मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही भी चला की फार्म स्कूल जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये,
मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा, आपलं स्मितहास्य. आपल्याकडे असलेल्या गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्याची कला शेतकऱ्यांनी शिकून घ्यायला हवी. विक्री आणि व्यापार करायलाही शिकायला हवं. ही गायीची दूध आज मार्केटला 50 रुपयाहून 100 रुपयापर्यंत विकली जाते, ज्यांना याची महत्त्व माहिती आहे. आज मुंबईसारख्या शहरात 100 रुपयांनी लिटर गायीचे दूध घ्यायला लोक तयार व्हायला लागलेले आहेत, पण पुरवठा करणारी माणसं नाही आहेत. आणि आज गायीचे तूप 1500 ते 2000 रुपये किलो, म्हणजे जवळजवळ 40 ते 50 रुपये लिटर दूध पडतं आहे. आणि ताक विकतो जवळजवळ 50 रुपये लिटरने. एक ग्लास ताकाला 10 रुपये आरामात घेतात लोक, आणि 5 ग्लास म्हणजे झाले त्याचा 50 रुपये. आणि याचा व्यापार करायला आमच्या लोकांनी शिकायला पाहिजे. शेतकरी फक्त गाय सांभाळला म्हणून शेतकरी होत नाही, त्याला पुढचीसुद्धा ह्या फूड प्रोसेसिंग करायला तो शिकायला पाहिजे. आणि ह्यांना प्रिझर्व करून ठेवायचं कसं, पॅकेटिंग करायचं कसं, मार्केटिंग करायचं कसं, हे सर्व गोष्टी त्याला शिकणे गरजेचे आहे. जर्सी आणि देशी गायीची तुलना केली तर देशी गाय ही सर्व दृष्टीनं सरस ठरते. जर्सीच्या तुलनेत देशी गाय कमी खर्चिक असते. एकदा खाल्लं की तिचं पोट भरतं. काय आणि किती खावं ते तिला पक्क माहीत असतं. देशी गायी पालन करण्यामध्ये बऱ्याच लोकांना हे गाय तोट्याची आहेत असं वाटते, पण बिलकुल तोट्याची नाही आहे. जर्सी गाय देशी गायीचे 4 पटीने खातात. आणि जर्सी गायीला जसा विशेष काळजी घेतात, खाद्य घालतात, तसं आमच्या देशी गायीनं घातले. तर ह्या देशी गायीसुद्धा साधी नाही आहे, ह्यासुद्धा दिवसाला 10 लिटर दूध देणारे गायी आहेत. एक जर्सी गायीमध्ये 4 देशी गाय आमची आरामात राहू शकतात आणि तेवढीच उत्पादन हे देतात. एवढंच नाही, ह्याला कमीत कमी दिवसाला 1-15 किलो चारा लागते, 15 लिटर पाणी लागते. आणि 15 किलोमध्ये एक अर्धा आपण वाळलं दिले तरी चालते किंवा सगळी वाळलं दिले तरी चालते, ह्याला काय फारसा आग्रह नाही तिचा. देशात देशी गायींच्या अनेक प्रजाती आहेत. वेगवेगळ्या उपयोगांसाठी वेगवेगळ्या प्रजातींचा वापर होऊ शकतो. गायीची प्रकार जवळजवळ तसे 30-32 प्रकारचे आहेत. आमच्या इथे तसं 12-13 प्रकारची गायी आहेत. आता एक तर आमच्या या कोल्हापूर भागात खिलार आणि खडकी नावाची, खिलारमध्ये देशी खिलार, खोशी खिलार, कोशी खिलार, कडकी खिलार, काजळी खिलार, असं 4 प्रकारची खिलार आहेत. आपल्या देशी गोवंशामध्ये भरपूर क्रॉसब्रिड्स आहेत, ते मिळतील. त्याच्यानंतर आपल्याच महाराष्ट्रामध्ये नांदेड भागात लाल किलारी नावाची एक प्रजात आहे, आणि लातूर भागात देवणी नावाची एक प्रजात आहे, आणि नाशिक भागात डांगी नावाची एक प्रजात आहे, नाशिक किलार नावाची आणखीन एक प्रजात त्या भागात आहे, कोकणामध्ये कोकण गिड्ड नावाची प्रजात आहे ज्याची उंची 3 ते 3.5 फूटच असते, आणखीन उत्तर प्रदेशात वगैरे आपण गेला तर गंगा किनार नावाची प्रजात आहे, साहिवाल नावाची प्रजात आहे, गीर नावाची प्रजात आहे, कॉन्क्रीज नावाची प्रजात आहे, आणि त्याबरोबर वडियार नावाची एक प्रजात आहे. आणि दक्षिणेकडे गेलात तर आपण हळ्ळीकार नावाची, हे माझ्यासमोर गाय उभं आहे, ही हळ्ळीकार, हिला मैसूर किलारी म्हणतात, हळ्ळीकारी म्हणतात. आणि त्यानंतर अमृतमहल नावाची एक प्रजात आहे. केरळमध्ये जगातला एक नंबरचा गाय या सह्याद्रीतल्यात वेचूर नावाची प्रजात आहे. सगळ्यात कमी उंचीचा जगातल्या गाय म्हणजे जी 90 सेंटीमीटर तिची उंची आहे, ते दिवसाला 7 लिटर दूध देते, अशी गाय जगात कुठेही नाही आहे. शेतीवाढीसाठी हलकं वाहनं ओढण्यासाठी ही आपल्या देशी खिलार आहेत. आणि जरासा जड वाहनं कुठली ओढायचं असेल किंवा जड अवजार ओढायचं असेल तर त्याच्याकरता देवणी आहे, लाल कंदार आहे, गीर आहे, खिलार आहेत, सगळ्या प्रजाती चांगल्या आहेत. सिद्धी दासी कामधेनू घरी असं संत तुकारामांनी म्हटलंय. भगवान कृष्णही गायी चरायला घेऊन जात असत. अशा या गायींचे किती उपयोग आणि किती कथा सांगाव्यात, म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यानं किमान एक देशी गाय पाळायलाच हवी. ती गाय
शेतकऱ्याला सर्व तऱ्हांनी उपयुक्त ठरेल आणि जगाला प्रदक्षिणा घातल्याचा विलक्षण आनंदही मिळवून देईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.